नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत रेवदंड या किल्ल्याबद्दलची माहिती. पोर्तुगीज बांधणीचा हा किल्ला अलिबागपासून 17 किलोमीटर अंतरावर आहे आणि कुंडलिका नदी जिथे समुद्राला मिळते त्याच्या अलीकडच्या तटावर असलेला हा किल्ला आहे. या नकाशावर तुम्हाला लक्षात येईल कुंडलिका नदी ही समुद्राला मिळते. इथं खाडी आहे, त्याच्या उजव्या बाजूला रेवदंड आणि डाव्या बाजूला कोरलाई असे दोन पोर्तुगीजांनी किल्ले बांधले. रेवदंडा किल्ला हा जमिनीवर स्थित असला समुद्रकाठी, तर त्याचा आकार तुम्हाला साधारणतः लक्षात येईल. त्याची तटबंदी खूप मोठी आहे आणि खूप मोठ्या आकाराचा हा किल्ला आहे. आता रेवदंडा हे पूर्ण गाव किंवा त्याचा जास्ती परिसर हा या किल्ल्यामध्ये येतो. अलिबागवरून मुरोडकडे जाताना रेवदंडा हे गाव लागतं. याच्यामध्ये प्रवेश करताच तुम्हाला असे काही तटाचे अवशेष दिसतील आणि इथून पुढं आल्यानंतर एक उजव्या बाजूला समुद्रकाठी किल्ल्याचे काही अवशेष शिल्लक आहेत. या पडझड झालेल्या भिंती, आतमध्ये काही तोफा आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये असणारे शिलालेख, चर्चचे काही अवशेष, असे काही अवशेष उरलेले आहेत. फारसं काही किल्ल्यामध्ये बघण्यासारखं नाही आहे. ह्याच्यामधील काही जागा ही प्रायव्हेट लोकांनी आता स्वतःच्या ताब्यात घेतलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, आज परत एका किल्ल्यावर आलो आहोत. हा किल्ला समुद्रकिनारा यावर असणारा किल्ला 1524 पोर्तुगीज गव्हर्नर लिओगोने बांधलेला हा किल्ला आहे. तुम्हाला पाठीमागे दिसतं याचे काही अवशेष. याच्या तटबंदी आता पडझड झालेली आहे बरीशी, पण समुद्रकिनाऱ्यावर लाटांशी झगडत उभा असलेला हा किल्ला आजही व्यवस्थित तटबंदी दिसते याची. इथे पोर्तुगीज काळातल्या तुम्हाला तोफा दिसतील, खूप मोठ्या तोफा आहेत. 5 ते 7 फूट लांब अशा प्रकारच्या तोफा आहेत. याचा आकारही वेगवेगळा आहे. जुन्या काळी जेव्हा तोफा बनवल्या जायच्या तेव्हा त्याच्या लांबीवरून त्याची मारक क्षमता ठरायची. जेवढी तोफ लांब असेल तेवढा त्याचा मारा किंवा जो ओळा जाईल त्याचं अंतर तेवढं जास्ती असायचं. त्यामुळे त्या प्रकारात तोफा बनवल्या जायच्या. इथे 8 ते 10 प्रकारच्या अशा तोफा आहेत. मित्रांनो, या किल्ल्याबद्दलचा इतिहास असा, जेव्हा पोर्तुगीज व्यापारासाठी भारतामध्ये आले, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पोर्तुगीज असो किंवा इंग्रज हे व्यापाराच्या उद्देशाने कधीच आलेले नव्हते, पण इथे जेव्हा आले तेव्हा अहमदनगरचा सुलतानाकडून परवानगी घेऊन पोर्तुगीजांनी या नदीच्या दोन्ही बाजूला कुंडलिका नदीच्या दोन किल्ले बांधले. आपण कोरलाई किल्ला पाहिलाच आहे, त्याचा व्हिडिओही आहे. हा जो दुसरा रेवदंडा आहे हा त्यानंतर चालू केला बांधकाम त्याचं, कारण तो 1521 बांधला आणि हा साधारणतः 1524 आसपास याचं बांधकाम पूर्ण झालं. या किल्ल्याची संरक्षण क्षमता बघता छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर कधीही हल्ला केला नाही, पण 1683 संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी या किल्ल्याला वेढा दिला, पण पोर्तुगीजांनी हा वेढा मोडून काढण्यासाठी फोंडा किल्ल्यावर हल्ला केला. त्यामुळे मराठ्यांना हा वेढा सोडून फोंड्याकडे जावं लागलं. पण पुढे 1740 तहानुसार पोर्तुगीजांनी हा किल्ला आणि कोरलाई किल्ला मराठ्यांना दिला, पण 1806 पुन्हा इंग्रजांनी याचा ताबा घेतला आणि 1817 आंग्र्यांनी हा किल्ला परत मराठ्यांच्या साम्राज्यात सामील केला. आणि तुम्हाला माहितीच आहे पुढे एकच वर्षात 1818 ब्रिटिशांनी सगळे किल्ले आणि आपल्या ताब्यात घेऊन संपूर्ण भारतावर आपलं राज्य प्रस्थापित केलं. असा हा या किल्ल्याबद्दलचा इतिहास आहे. पडलेली तटबंदी, आतमध्ये वाढलेली नारळाचे झाड आहेत, तर पाठीमागे समुद्र भिंती, समुद्राच्या लाटामुळे पडलेल्या भिंती आहेत. तिथला काही भाग हा प्रायव्हेट मालकीचा आहे. ते पाठीमागे समुद्राच्या लाटांनी तटबंदी ढासळलेली आहे. असा हा किल्ला पूर्ण भरपूर मोठा किल्ला आहे. याची समुद्राच्या बाजू तटबंदी शाबूत आहे. मधल्या तटबंदीचे काही अवशेष हे चर्च वगैरे होतं असं म्हणतात, ते पडलेलं आहे. या किल्ल्यातील काही जागा खाजगी मालकीच्या आहेत, त्यामुळे तिथे परवानगी घेऊनच तुम्हाला फिरता येईल. पण तुम्ही जर समुद्राच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला लक्षात येईल अगदी भरती नसली तरी समुद्राच्या लाटा पूर्ण या तटापर्यंत येतात, त्यामुळे या भिंतीची पडझड झालेली आहे. तुम्हाला जी समोर टेकडी दिसते हाच तो कोरलाई किल्ला आणि डाव्या बाजूला कुंडलिका नदी इथे समुद्राला येऊन मिळते.
या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे याचं बांधकाम, कारण महाराजांनी जे किल्ले बांधले त्याचं एक वैशिष्ट्य बांधकाम आहे आणि पोर्तुगीजांनी बांधलेल्या किल्ल्यांचं एक वेगळं बांधकामाचा प्रकार आहे. याच्या मध्यवर्ती भागात उंच असे एक इमारत आहे. ही कदाचित टेहाळणी टावर वगैरे म्हणून वापरली असावी, कारण हा किल्ला जमिनीवर आहे त्यामुळे तिथून आजूबाजूचा प्रदेश नजरेत येण्यासाठी अशा टावरची गरज आहे. आणि इथूनच थोडं पुढं गेल्यानंतर या इमारतीच्या इथं काही एक दोन शिलालेख पोर्तुगीज भाषेतले दिसतील. अगदी व्यवस्थित असे शिलालेख, त्याच्यावरती कोट ऑफ आर्म्स आहे पोर्तुगीजांचं आणि पोर्तुगीज भाषेत लिहिलेला काही मजकूर आहे याच्यावरती. या किल्ल्याबद्दलची माहिती सांगणारे दोन शिलालेख इथं आहेत. आपण नंतर याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू पोर्तुगीज भाषेत इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून. पण असं म्हणतात, हा किल्ला कधी बांधला, त्याचं वर्ष, त्यानंतर कोणी बांधला किंवा या भागात कोणाचं सत्ता प्रस्थापित होती, अशा प्रकारचं पोर्तुगीजांची माहिती त्याच्यावरती कोरण्यात आलेली आहे. असा मराठ्यांच्या इतिहासात फारसा महत्त्व नसलेला, पण पोर्तुगीजांनी जी व्यापारासाठी वसईपासून ते अगदी गोव्यापर्यंत जी पूर्ण किल्ल्याची रांग उभी केली त्याच्यामधला हा एक किल्ला. हा किल्ला इतिहासात महत्त्वाचा नसला तरी त्याचे बांधकाम किंवा त्याचं सौंदर्य समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळं हे बघण्यासाठी जरूर जा. अलिबागला येत असाल तर 17 किलोमीटर अंतरावर आहे. नवनवीन किल्ल्यांची माहिती मिळण्यासाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.